जनता न्यूज च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात महत्त्वाची बातमी. फुरसुंगी पेठेकडील दी मांजरी स्टड फार्म प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत उद्योग समूहाच्या मिळकतीमध्ये कमी कालावधीमध्ये नव्याने आकारणी करून तात्काळ रक्कम रुपये 16 कोटी इतकी रक्कम वसूल करण्याची उल्लेखनीय कामगिरी मनपाचे कर विभाग अधिकारी रवींद्र धावरे यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पाडली. या कामी विलास कानडे सर, महापालिका आयुक्त तथा कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशासन अधिकारी रवींद्र धारवे, राजेश कामठे, प्रकाश वालगुडे यांचे नियोजननुसार विभागीय निरीक्षक अरुण शिंदे आणि प्रकाश कदम, निलेश पवार विभागीय निरीक्षक यांच्या सहकार्यातून पेठ निरीक्षक रवींद्र गायकवाड, नवनाथ हरपळे, महादेव पुणेकर, मारुती चोरघडे आणि संपर्क कार्यालयाकडील सर्व सेवक यांनी कामकाज पाहिले. सवलत दिल्यानंतर किंवा मुदत दिल्यानंतरही ज्या मिळकतधारकांकडून कर भरला गेलेला नाही अशा सर्व मिळकतधारकांपर्यंत आपल्या खात्यामार्फत जवळपास 170 सेवकांमार्फत प्रत्येक मिळकतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. काही मिळकतींच्या बाबतीमध्ये कारवाई देखील करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला नाही असतो आणि त्यानंतर संबंधितांनी तो कर सुद्धा जमा केलेला आहे. काल एका दिवसभरामध्ये जवळपास 49 कोटी इतका कर जमा झालेला आहे आणि ही जी कारवाई आहे केवळ कारवाई नाही तर नागरिकांना मदत करणं सहकार्य करण्याची भूमिकेतनं कर वसूल करण्याचाही आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून त्या ठिकाणी आम्हाला मदत सुद्धा झालेली आहे. आतापर्यंत जवळपास 9 लाखापेक्षा जास्त मिळकतधारकांनी कर जमा केलेला आहे आणि ही रक्कम 1800 कोटीपर्यंत आहे. आतापर्यंत इतिहासामध्ये 1800 कोटीपर्यंत जमा होणारं हे पहिलंच आर्थिक वर्ष आहे. आजही शेवटचा दिवस आहे, आजही सर्व लोक कार्यरत आहेत आणि आमचा असा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त मिळकतधारकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त उत्पन्न या करामधून मिळेल, जेणेकरून या करामधून शहराच्या विकासासाठी चांगली डेव्हलपमेंटची कामं करायला मदत होईल. मी हेच आवाहन करणार की जो काही मिळकत कर महापालिकेचा आहे तो वेळेवरती भरा, महापालिकेला सहकार्य करा. या पैशामधूनच विकासाची कामं होणार आहेत आणि जर वेळेवरती नाही भरला तर त्या ठिकाणी विनाकारण शास्तीची रक्कम वाढत जाते आणि शास्तीची रक्कम भरल्यानंतर मग अनेक अडचणी निर्माण होतात. वेळेवर कर भरणं हे केव्हाही चांगलं असतं. जनता न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. जनता न्यूज, नवा शोध, नवी बातमी.